नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यास मालिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण आज आपल्या आठवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाचवा धडा अभ्यासणार आहोत। पाठाचे नाव आहे सुरांची जादूगिरी आणि पाठाचे लेखक आहेत डॉक्टर दत्ता भोसले। अत्यंत सुंदर असा ग्राम जीवनातील निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा अत्यंत सुंदर धडा आज आपण अभ्यासणार आहोत आणि ग्रामीण जीवनातील काही गोष्टींचं आकलन आपल्यासमोर होणार आहे। आपल्या भोवतालीच घडणाऱ्या घटना अनेक गोष्टी आनंदमय, रोमहर्षक, मनोरंजक आणि गमतीशीर सुद्धा आपण आज पाहणार आहोत। अत्यंत सुंदर धडा सुरांची जादूगिरी आपल्या समोर ती दररोज घडत असते पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं। पाहूया या पाठाच्या माध्यमातून। तत्पूर्वी डॉक्टर दत्ता भोसले यांच्याविषयी। हे सुप्रसिद्ध लेखक आहेत आणि अभ्यासू वक्ते सुद्धा आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी ग्रामजीवनावरती लेखन सुद्धा केलेले आहे आणि निसर्गातलं अत्यंत चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत निसर्गातल्या त्या लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपल्या अभ्यासमय वक्तव्यातून सुद्धा ते करतात, म्हणून ते एक नामांकित वक्ते सुद्धा आहेत। त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेख असे विपुल लेखन त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, त्या ग्रामीण संस्कृतीतल्या समस्या, येणारे शेतकऱ्यांना ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात। म्हणजे ग्रामीण जीवनातील लोकांचं विदारक जे काही जीवन असतं, ग्रामीण जीवनातील लोकांचं काही आनंदमय सुद्धा जीवन असतं, ते जीवन संपूर्ण आपल्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। या पाठामध्ये आपण खूप छान असा निसर्गाचा आनंद घेणार आहोत। त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील सौंदर्य, माणसांमधील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारं लेखन सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे। इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे त्यांचे कथासंग्रह आहेत। परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। तसेच समीक्षा आणि संवादी साहित्य, आस्वाद आणि अनुभव हे समीक्षणात्मक पुस्तकं, शिक्षणातील अधिक उणे, तसेच संस्कृतीच्या पाऊल खुणा आणि चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। त्यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। तसेच भैरू रतन दमाणी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेले आहेत। हे एक दोन नव्हे तर तब्बल 52 अधिक पुरस्कारांनी या लेखकांना, डॉक्टर दत्ता भोसले यांना सन्मानित करण्यात आलेले। म्हणजे यावरूनच 52 अधिक पुरस्कार त्यांना मिळाले। म्हणजे किती विद्वान आणि प्रतिभा संपन्न हे साहित्यिक आहेत याची आपल्याला जाणीव होते। आज आपण जो पाठ पाहणार आहोत डॉक्टर दत्ता भोसले यांचा सुरांची जादूगिरी, या पाठामध्ये ग्राम जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज। आपण सकाळी लवकर घरामध्ये उठतो, आपल्या घरातल्या आवाजांबरोबरच होणाऱ्या परिसरातील जे आवाज आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं, आपण लक्ष देऊन ऐकत नाही। पण त्या आवाजांचा आपण कानोसा घेतला, त्याच्याशी आपण समरस झालो तर आपल्याला किती आनंद होतो। मग आजूबाजूशी होणारा चिमण्यांचा, पक्ष्यांचा कलकळ असेल, कोंबड्यांचा आरव असेल किंवा आणखी बरेच कुत्र्यांचं भुंकणं असेल, गाई गोठा गुरांचे आवाज असतील, अनेक आवाज आपल्या सभोवताली घडत असतात, ऐकायला येत असतात, पण आपलं त्याकडे दुर्लक्ष असतं। पण त्या आवाजाचा कानोसा घेऊन आपण त्याच्यामध्ये आनंद घेतला तर निश्चितपणे आपली सकाळ आणि दिवसाची सुरुवात प्रसन्नच होणार। तर अशी ही आपली सुरांची जादूगिरी, तिथल्या निसर्ग सानिध्यामुळे निसर्गातील पशु पक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात, अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेले आहे। आणि हा पाठ एका पुस्तकातून घेतलेला आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे चावडीवरचा दिवा, एक ललित लेख आहे चावडीवरचा दिवा, या पुस्तकातून सुरांची जादूगिरी हा पाठ घेण्यात आलेला आहे। पाहूया आपण प्रत्यक्ष त्या पाठाचं वाचन आणि त्याचं स्पष्टीकरण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाचवा धडा सुरांची जादूगिरी आणि या पाठाचे लेखक आहे डॉक्टर दत्ता भोसले तथा दशरथ तायाप्पा भोसले। विद्यार्थी मित्रांनो, हा धडा अत्यंत मनोरंजक आहे। इथं आपण शुद्ध प्रमाण भाषेचा वापर करणार नाहीये, आपण मिश्र भाषेचा वापर करणार आहोत। चला तर मग सुरू करूया सुरांची जादूगिरी। निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो। विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभावंत असे लेखक आहेत। निसर्गाचं अचूक वर्णन आणि बारकाईनं सूक्ष्मदर्शी असं वर्णन त्यांनी अत्यंत सर्वांग सुंदर या पाठामध्ये केलेलं आहे, त्याचाच आपण अभ्यास करतोय। ते म्हणतात, निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो। म्हणजे या आईरूपी निसर्ग
या निसर्गाच्या मांडीवरती बाळरूपी खेड विसावलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या ताण्याला मांडीवर घेऊन लढिवाळपणे त्याच्यावरती माया करत त्याला थोपवते, खेळवते, बागडवते, अशा पद्धतीनं या निसर्गाच्या मांडीवरती हे खेड छानपैकी पहुडलेलं आहे आणि ते सौंदर्यानं माखलेलं आहे. निसर्गामध्ये अनेक प्रकारचं सौंदर्य भरभरून वाहत आहे आणि ते सौंदर्य माखून त्याचा लेप देऊन हे खेड आईच्या मांडीवरती, निसर्गाच्या मांडीवरती निवांतपणे पहुडलेलं आहे आणि त्यांचा जीवनक्रम, नित्यक्रम नेहमी तसा छानपैकी चालतो आहे. तसाच नानाविध सुरांच्या लकेरीनी मोहरून सुद्धा तो गेलेला असतो. आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये, खेडोपाड्यामध्ये, पर्यावरणामध्ये निघणारे अनेक आवाज आहेत, वेगवेगळे आवाज, त्या आवाजांच्या सुरांच्या लकेरीनी हा खेड्यातल्या निसर्ग मोहरून गेलेला असतोय. सुरांची लकेर म्हणजे काय? तर सुरांची लकेर म्हणजे एखाद्या गाण्यामध्ये एखाद्या गायकानं एखादी सुरांची तान मारली, त्याला लकेर म्हणतो आपण, ती लकेर. अशा पद्धतीनं अनेक पक्ष्यांचे गुंजर असतात, कुत्र्यांचं भुंकणं असतं, कोंबड्याचं आरवणं असतं, खेड्याच्या बाजूला शेतामध्ये एखाद्या मोराची छानपैकी आरोळी असते, कोंबड्यांचा कलकलत असतो, कुत्र्याचं भुंकणं असतं, घरातल्या तान्ह्या बाळाचं रडणं असतं, गोठ्यातल्या गायी गुरांचं हंबरण असतंय, असे कितीतरी आवाज. या आवाजाच्या सुरांच्या लकेरीनी हा खेड्यातला निसर्ग मोहरून गेलेला असतोय, प्रसन्न झालेला असतोय. त्यामुळे ही खेडी नेहमी ताजी आणि टवटवीत रान फुलांसारखी असतात. आता श्रावण महिना आहे, ऊन पावसाचा खेळ चालू आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण माळावरती गेलो तर छान 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 हिरवळ आलेली असते, रानफुलं उमललेली असतात, त्याकडे बघितलं की सौंदर्य किती अप्रतिम खुलून आलंय, त्याचा मनाला आनंद निश्चितच होतो. असा हा ताज्या टवटवीत रानफुलांसारखा खेड्यातला दिवस, जणू काही खेड्यातला दिवस हा पायामध्ये आवाजांचे अलंकार घालूनच जन्माला आलेला असतोय. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या व्याकरणातील उपमा, उत्प्रेक्षा आणि यमक या अलंकारापैकी उत्प्रेक्षा अलंकाराचं हे उदाहरण आलेलं आहे. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला आलेला असतो. बघा दिवस कशाची उपमा दिलेली आहे, अलंकाराची, कुठल्या आवाजाची, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये होणारे वेगवेगळे आवाजच तो घेऊन हा दिवस उगवलेला असतोय. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, अजून पहाट झालेलीच नाही, आता होणार आहे काही क्षणामध्ये, म्हणजे सगळीच माणसं काही जागी झालेली नाहीत, त्यामुळे अगदी पहाटेला सुद्धा अजून पुरती जाग आलेली नाही, तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. डालून ठेवणे म्हणजे झाकून ठेवणे. रात्रीच्या 3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतोय. कोंबड्याच्या आरवण्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, कुर्रेबाज म्हणजे दिमाखदार, नखरेल म्हणजे आईटबाज, तानांनी म्हणजे त्याची जी तान असते, आवाजाची लकेर असते, त्या आवाजानं आसमंत भरून टाकतो तो. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते, म्हणजे एक कोंबडा आरवला की त्याच्या शेजारचा कोंबडा, त्याच्या शेजारचा कोंबडा, पलीकडल्या घरातला कोंबडा, तिकडल्या घरातला कोंबडा, असे एकमेकाला एकमेकांची साथ घालत असतात आणि सादाला प्रतिसाद दिला जातो. साद घालणे म्हणजे हाक मारणे आणि प्रतिसाद म्हणजे हाकेला उत्तर देणे, सादाला प्रतिसाद देणे. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना सुद्धा कंठ फुटतो. कंठ फुटणे म्हणजे आवाज करणे, बोलणे, म्हणजे एका कोंबड्यानं बांग दिली की त्याला प्रतिसाद म्हणून दुसरे कोंबडे सुद्धा किंवा इतर कोंबड्या सुद्धा त्यांनाही कंठ फुटतो, म्हणजे त्याही आवाज करू लागतात, त्याही गलका करू लागतात आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. कोलाहल होणे म्हणजे दंगा होणे, गोंगाट होणे. आणि त्या एका विशिष्ट लईमध्ये आणि ठेक्यामध्ये पहाटेला घातलेली ही साध अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. मनात मुरवणे म्हणजे मनात साठवून ठेवणे. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. आपण निवांतपैकी छान साखर झोपेतून नुकतेच उठलेलो आहोत, आता उषककाल झालेला आहे, पूर्वेकडं तांबडं फुटायला लागलेलं आहे, गुलालांची उधळण झाल्याचा भास होतो आहे, काही क्षणामध्ये सूर्योदय होणार आहे आणि सगळे आवाज आपल्याला हळूहळू कानाच्या दृष्टिक्षेपामध्ये येतात आणि आपण त्याला निशब्द मनाने, काहीही न बोलता, मनातल्या मनात त्या आवाजांना आपण साद घालत असतो. अर्थात आपण हे मनापासून आवाज जर ऐकत असू तर, पण लेखकांनी या आवाजांचं सूक्ष्म असं निरीक्षण केलंय आणि त्यांनी आपल्याला त्याची आठवण करून दिली, तेव्हा आपणही उद्या सकाळी उठताना पहाटेपासूनच आपल्या कानावरती कोणकोणते आवाज पडतात याचा जरा काणूसा तुम्ही घ्यायला काही हरकत नाही.
त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते. पहाटेची वेळ आहे, कोंबडा आरवलेला आहे, अनेक कोंबड्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर दुसरं संगीत चालू होते. दुसरं वाद्य कोणतं? ते म्हणजे घरातले दळणाचे जाते. आता दळणाचं जाता अलीकडं हळूहळू हळू दुर्मिळ होत चाललेलं आहे, परंतु लग्न घरांमध्ये खेडोपाड्यांमध्ये ह्या जात्यांची घरघर आपल्याला ऐकायला मिळते. जुन्या कालखंडामध्ये भल्या पहाटे घरच्या आयाबाया उठून जात्यावरती बसून अनेक मोठमोठी दळणं दळत असायच्या. त्यावेळेला पिठाच्या गिरण्या आलेल्या नव्हत्या, त्यामुळं जात्यावरच धान्य दळायचं, त्यातून पीठ काढायचं आणि त्या पिठाच्या भाकरी बनवायच्या. तेव्हा हे दुसरं वाद्य खेड्यामध्ये हळूहळू घुमू लागतं, ते म्हणजे घरातलं दळणाचं जातं. घरातल्या बायका कोंबड्यांच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत, आता घरातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या कोंबड्यानं बांग दिली की त्या जाग्या व्हायच्या, चिमणी लावायच्या. चिमणी म्हणजे तो राखेलचा छोटासा दिवा. त्यावेळेला वीज सुद्धा नव्हती, त्यामुळे पिठाच्या गिरण्या नव्हत्या. गच्च अंधार भरलेला असायचा. त्या अंधाराला पातळ करत, पातळ करणे म्हणजे धूसर करणे, म्हणजे अंधार घालवणे. आता चिमणी लावली म्हणजे अंधार हळूहळू जायला सुरुवात होते. त्या अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. रात्रभर विश्रांती करत असलेलं कोपऱ्यातलं जातं त्याच्या मुखामध्ये जोंधळ्याचा भरणा भरला की ते हळूहळू हळू फिरवल तसं गायला लागतं. जातं सुद्धा गातं. त्या जात्याचा मंद लयबद्ध आणि प्रौढ दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना आणि हरकती सुद्धा घेत आसमंतात भरून जातो. आता तुम्ही काय करा, आजूबाजूला लग्न समारंभामध्ये हळद दळायचे असेल तर त्या ठिकाणी आवर्जून जा आणि ते जातं कसं फिरतं बघा. तोपर्यंत तुम्हाला दिसतंय या चित्रामध्ये पहा, त्या जात्यांचं निरीक्षण करा. त्या जात्याचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं दिसून येईल की जात्यामध्ये घास घातल्यावर, घास घालणे म्हणजे त्या जात्याच्या तोंडामध्ये मूठ भरून धान्य घालणे, त्या जात्यातून निघणारा तो भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न आणि कोमल सुरावट, आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. आता जुन्या काळी ही जाती ज्या वेळेला घराघरामध्ये गाऊ लागायची, म्हणजे घरातल्या महिला भगिनी जात्यावरती दळण दळायच्या, त्यावेळेला घरातलं लहानसं बाळ झोपेत न उठून त्यांच्याजवळ यायचं आणि त्या दळायला बसलेल्या आपल्या आईच्या मांडीवरती, आजीच्या मांडीवरती ते डोकं ठेवून झोपायचं आणि त्या जात्याची घरघर त्याला छान वाटायची. इतक्या छान वातावरणामध्ये ते बाळ ऐकत 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 एका वेगळ्याच वातावरणामध्ये रमून जातं, दंग होतं आणि ते मांडीवर सुद्धा तसंच झोपी जातं. पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जागा आलेली असते, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. स्वप्नील रूप प्राप्त होणे म्हणजे स्वप्नात असल्यासारखे वाटणे. अंधार भरलेल्या खोलीमध्ये हळूहळू उजेड पसरू लागला म्हणजे त्या वस्तूंना वेगळं आकार येऊ लागतो, जणू काही स्वप्नात असल्याचा भास होतो. त्या ओळखीच्या असून सुद्धा अनोळखी वाटत असतात आणि त्या जात्याचे संगीत अंगावरती जात्यातून पीठ भुरू भुरू पडावे तसे ते सांडत असते. पीठ कसं पडतं? भुरू भुरू. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांची साथ लाभलेली असते. आता जात्यावरती आई दळत असते. आता जुन्या कालखंडामध्ये जात्यावरती जेव्हा आई दळत बसायची त्यावेळेला तिच्या गळ्यातून एक गोड असा ओव्यांचा सूर उमटायचा आणि त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असायची. म्हणजे आई आपल्या घरातल्या सगळ्या लोकांची, घरातल्या सगळ्या माणसांची नावं त्या ओवीमध्ये घ्यायची आणि एक स्वप्न रंगवायची, मनातल्या मनात स्वप्न रंगवायची की माझा मुलगा फौजदार होईल, बडा वकील होईल, कलेक्टर होईल, अमुक होईल, तमुक होईल, अशी स्वप्न रंगवायची. माझा धनी, माझा कारभारी शेतामध्ये राब राब राबेल, शेतामध्ये सोनं पिकवेल, अशी कल्पना करायची आणि त्या पद्धतीने ते व्हायचं सुद्धा. कारण ती स्वप्न ही निस्पृहपणे, प्रामाणिकपणे आणि सोजळपणे, निर्मळपणे पाहिलेली असतात. जात्यावरच्या ओव्यातून ती स्वप्न स्वप्नवत साकार केलेली असतात आणि त्यामुळं मग आपलं आपण उरत नाही, आपण विसरून जातो त्या लकेरीमध्ये. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटात हे समजत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. हे वाक्य खूप सुंदर आहे बघा. हे जे संगीत असतं जात्याचं आणि त्या जात्याला सुरावट म्हणून आईच्या गोड गळ्याची ओव्यांची साथ असते, या संगीताला आईच्या अपार कष्टाचा, कष्ट कसा असतं अपार म्हणजे प्रचंड, त्याला मर्यादा नाही.
अपार मायेचा मुलायम स्पर्श, अपार माया, माया कशी आहे अपार म्हणजे समुद्रासारखी अथांग, ती न मोजता येण्यासारखी, आणि स्पर्श कसा आहे हळुवारपणे मखमली पिसासारखा म्हणजे मुलायम स्पर्श असा लाभलेला असतो, आणि त्याची खुमारी केवळ शब्दातीतच, त्याची गोडी आहे ती केवळ शब्दातीत, शब्द सुद्धा त्याला अपुरे पडतील वर्णन करण्यासाठी, इतकं ते सुंदर असतं। थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो। पाठाचा उत्तरार्ध पुढील भागामध्ये।